त्याला माहिती आहे हे कपडे तिच्या लायकीचे नाहीयेत ते. हे घातलं तर ती भुजगावळ नाही का दिसणार. म्हणून ही सगळी नाटक आहे. बरं दे, नुकसान त्यांचंच आहे, आपल्याला काय करायचंय. काही झालं तरी त्या तात्याच नाक मला ठेचायचंच आहे. तुम्हाला माहितीये तात्याची सून आहे ना, तमाशात नाचायची आधी म्हणे. पहिला खरंच ए मम्मी ना तिच्याकडून एक मस्त लावणी बसवून घेते, गणपतीत मला डान्स करता येईल ना. आणू आहे मूर्ख, तिच्याशी अजिबात सलगी करायची नाही आणि चांगलंही वागायची गरज नाही आहे, कळलं. हे तर देईन धरू. ललिता मावशीच्या मुलाने तमाशातल्या मुलीशी लग्न केलं काय करणार. पोरांना अकला असतात, पकडतात कुठली तरी पोरगी आणि आणून नाचवतात आईशीच्या डोसक्यावर. आपलेच भाऊराया नाही बघितलेत आपण. राह दे मरू दे, कोळसा किती उगाळला ना तरी काळा तो काळाच. उद्या दुपारी 4 दरम्यान देशमुख फॅमिली आपल्याकडे येईल. आत्ता आणलेले हे नवीन कपडे घालून आपण त्यांचं स्वागत करायचं, स्वागताला एकदम तयार राहायचं. चला आता निघा, जाताना जरा दरवाजा लावायची. चला चला बघूयात. हो ना, चेहरा कसला फुललाय सुवर्णाचा.